नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर, बोगस वाहतूक पोलिसांचा ठाणेकरांना चिमटा आणि मुंब्रा रेती बंदर बायपास रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रास्ता रोको आंदोलन. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. उरी इथे झालेल्या हल्ल्यानंतर उरणमध्ये 4 संशयित अतिरेकी दिसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या 4 अतिरेक्यांचा शोध सुरू असताना पनवेल आणि ठाण्यात हे अतिरेकी घुसल्याच्या अफवांनी ठाणेकरांची झोप उडाली होती. या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची पाहणी केली असता ती अगदीच तोकडी असल्याचं समोर आलं असून त्यामुळे ठाणे स्थानक हे कुणाचंही टार्गेट ठरू शकतं. मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकानंतर ठाणे रेल्वे स्थानक हे सर्वाधिक गजबजलेलं रेल्वे स्थानक आहे. मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण यामधील मध्यवर्ती रेल्वे स्थानक असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जत, कसारा, मुंबई आणि नवी मुंबईच्या दिशेची लोकल सेवा चालते. याद्वारे दररोज 5 ते 6 लाख प्रवासी ठाणे स्थानकातून प्रवास करतात. मात्र या प्रवाशांची सुरक्षा रेल्वेनं वाऱ्यावर सोडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात पूर्व आणि पश्चिम बाजूनी 12 ठिकाणांहून प्रवेश करता येतो. कोपरीच्या दिशेला 2 अधिकृत प्रवेशद्वार असून पूल, स्कायवॉक आणि इतर अनधिकृत प्रवेशद्वार मिळून 6 ठिकाणांहून रेल्वे स्थानकात येता येतं. त्यापैकी अधिकृत प्रवेशद्वार वगळता कुठेही सेंट्रल डिटेक्टर नाही. तर पश्चिम दिशेलाही 3 ठिकाणांहून अधिकृत प्रवेशद्वार असून दिशेनं रुळातून चालता येऊन एसटी स्टँडच्या स्कायवॉकवरून आणि बी केबिन दिशेच्या जीआरपी पोलीस ठाण्याकडून थेट रेल्वे स्थानकात येता येत. बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणाऱ्या ठाणे वाहतूक शाखेबद्दल संमिश्र प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत असताना शनिवारी आणखीन एक विचित्र प्रकार उघडकीस आला. वाहतूक शाखेच्या नावाखाली भुरट्या चोरांची एक टोळी सक्रिय झाली असून गाड्यांना कैची लावून ते बेसावध नागरिकांकडून दंड उकळत आहेत. शनिवारी संध्याकाळी अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी यांना या भुरट्या चोरांनी वाहतूक शाखेचे असल्याची बतावणी करून पैसे उकळले. टाऊन हॉलमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या जोगळेकर कुलकर्णी यांच्या गाडीला जॅमर लावून मोटरसायकलवरून आलेल्या 2 तरुणांनी 500 रुपयांची मागणी केली. त्यांनी वाहतूक शाखेचं ओळखपत्र आणि पावती मागितली असता त्यांनी या दोन्ही गोष्टी दिल्या नाहीत. त्यावेळी बघ्यांची गर्दी जमा झाली तरी या तरुणांनी 500 रुपयांऐवजी 100 रुपये वसूल करण्याचं धाडस दाखवून अखेर पोबारा केला. जॅमर घेऊन पैसे उकळण्याची नामी शक्कल लढवणारे हे तरुण वाहतूक पोलिसांचे एजंट होते की काय अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे. वाहतूक पोलिसांनी अशा घटनांकडे गांभीर्यानं पाहायला हवं अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून शहरातील डबल पार्किंग, खास करून सेंट जॉन शाळा ते टेंबीनका, रिक्षेतून 3 पेक्षा जास्त प्रवासांची होणारी वाहतूक, दुचाकी वाहनांचे प्रेशर हॉर्न आणि 3 जणांना घेऊन जाण्याचे प्रकार याकडेही लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे. To do the DTH recharge immediately, just click on TGSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. It's transferred.
ठाण्यातील शिवसेनेचं प्रेरणास्थान असणाऱ्या आनंद दिघे यांच्या मातोश्रींचा पुतळा गडकरी रंगायतन येथील चौकात बसवण्यात आलाय. या पुतळ्याकडे ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष नसल्यानं या पुतळ्याजवळ अत्यंत दुरावस्थेत झाल्याचं चित्र दिसतंय. पण काही दिवसांपूर्वी जवळच असलेल्या चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलंय. मात्र शिवसेना फक्त मतदानासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करत असल्याचं ठाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटलंय. मनसेतर्फे तात्काळ या पुतळ्याचं सुशोभीकरण करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. अनेक दिवस आमच्या शिवसेनेच्या नेत्याला सांगतोय की दिघे साहेबांच्या मातोश्रींचा पुतळा खराब झालेला आहे, तो त्याची लाखोजी करा. त्यांनी होत नाही म्हणून आमच्याकडे आले. मला विचारलं होणार का, म्हणलं का नाही होणार. आम्ही तात्काळ शाखेतनं उठून इथे आलो आणि काम चालू केलं. अतिशय दुरावस्था होती. दारूच्या बाटल्यांपासून सगळं मातोश्रींच्या पुतळ्याजवळ होतं. तर आम्ही सगळं उचललं, साफ केलं. पण मला असं वाटतं की तुम्ही नेहमी मतांसाठी सत्ताधारी हे दिघे साहेबांचा वापर करतात आणि त्यांच्या आईच्या पुतळ्यांकडे जर तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नसेल तर हा ठाण्यातला अतिशय दुर्भाग्य घटना आहे. तुम्ही इथून 10 फुटावर अंतरावर असलेला हा चौक सुशोभीकरण केला, त्याला तुम्ही 1,00,000 रुपये खर्च केले. मग ह्या पुतळ्यासाठी तुम्हाला काय, ह्या मातोश्रींच्या पुतळ्याची सुशोभीकरण करायला कोणता त्रास होता? मला वाटतं मतांच्या राजकारणासाठी दिघे साहेबांचा वापर करणं आता शिवसेनेने बंद केलं पाहिजे आणि लोकांना कळालं पाहिजे की हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरच दिघे साहेबांचा वापर करतात. मुंब्रा रेतीबंद रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं रस्ता रोको करून सार्वजनिक बांधकाम विभाग तथा पालकमंत्री आणि खासदारांचा निषेध केलाय. या रस्त्याचं काम त्वरित सुरू झालं नाही तर मुंब्रावासियांच्या उद्रेकातून जो प्रकार घडेल त्याला प्रशासन आणि खासदार जबाबदार असेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय. या रस्ता रोकोच्या गुन्ह्यात मुंब्रा पोलिसांनी आमदार आव्हाड, पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आणि इतर 3 नगरसेवकांसह 31 जणांना अटक केली. मुंब्रा येथील रेतीबंदर बायपास रोडवर जेएनपीटीच्या मालवाहक गाड्यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू झाली आहे. या वाहतुकीमुळे या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्याचा परिणाम मुंब्राकरांना भोगावा लागतोय. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे दुर्लक्ष करतायत. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केलं. कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांनी आयोजित केलेल्या या आंदोलनात मुंब्रावासीय मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या रस्त्याचं काम त्वरित सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आमदार आव्हाड यांनी घेतल्यानं सार्वजनिक बांधकाम खात्यानं याची दखल घेत डांबरीकरणाचं काम सुरू केलंय. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. रस्ता रोको केल्याच्या गुन्ह्यात यावेळी मुंब्रा पोलिसांनी आमदार आव्हाड, शहर अध्यक्ष अनंत परांजपे, 3 नगरसेवकांसह 31 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. हे आंदोलन कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांनी आयोजित केलं होतं. या आंदोलनात नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तुम्हाला 6 महिन्यापूर्वी रस्ता रुंदीकरण झालं, 6 महिन्यापूर्वी तुम्हाला 3 महिन्यापूर्वी झाडं तोडण्याचं काम देण्यात आलेलं आहे. झाडं तोडली तर रस्ते वाइडनिंग होतील. अजूनही झाडं तोडण्याची कामं झालेली नाहीत, त्याला जबाबदार कोण? जेएनपीटीवरनं येणाऱ्या अवजड वाहनांची जर व्यवस्था व्यवस्थित झाली नाही आणि जर मुंब्र्यातल्या लोकांना ह्याच्या पुढे त्रास झाला तर आम्ही 15 ऑक्टोबर नंतर कायदा हातात घेऊ. वेळेप्रसंगी आम्हाला गाड्या तोडाव्या लागल्या तरी चालतील, हे टीव्हीवर बोलतोय मी, जाणून बुजून बोलतोय. पण आम्हाला मुंब्र्यामध्ये ट्रॅफिक रिकामा हवाय. मुंब्र्यामधल्या 3 लोकांना अॅम्ब्युलन्सेस मध्ये मरावं लागलं ट्रॅफिकमुळे. त्यामुळे ही जबाबदारी समाजाची आहे, ही जबाबदारी पोलिसांची त्याची आहे तशी आमची पण आहे. म्हणून आम्ही आंदोलन करतोय. पोलिसांना त्रास देण्यासाठी आंदोलन करत नाही आम्ही. पण जेव्हा आमच्या डोक्यावरनं पाणी हो जातं तेव्हाच आमच्यावरही वेळ येते. आपण सगळ्यांनी शासकीय अधिकाऱ्यांनी मिळून जर ठरवलं तर आम्हाला त्रास होणार नाही. आम्ही तुमच्या मागे लागतो, तुम्ही काम करत नाही आणि त्याच्यामुळे वेळ येते. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर, बोगस वाहतूक पोलिसांचा ठाणेकरांना चिमटा आणि मुंब्रा रेतीबंदर बायपास रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रास्ता रोको आंदोलन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक 9773503326.
आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.